महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला. एकूणच राज्यातून 14 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यंदा राज्यात 12वीचा निकाल 93.37% लागला, तर पुण्याचा निकाल हा 97.82% इतका लागला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगले यश देखील मिळवले. पुण्यातील BMCC कॉलेजमध्ये शिकणारी शीता गोडसे या विद्यार्थिनीने 97.33% गुण मिळवत ती दुसरी आली, तर तिने एकूण वर्षभर कसा अभ्यास केला याविषयीची माहिती आपण तिच्याकडून जाणून घेऊयात. सचिन गोडसे आणि मी BMCC 12वीची विद्यार्थिनी आहे. मला 12वीमध्ये 97.33% मिळाले. आई बाबांची दोघांची कॉमर्सचीच बॅकग्राऊंड असल्यामुळे 10वीनंतर कोणती स्ट्रीम घ्यायची असा प्रश्न पडला आहे, कारण कॉमर्सच्या विषयांची गोडी मला आधीपासूनच लागली होती. आणि कॉमर्स म्हणलं की BMCC च्या सगळ्या टीचर्सनी मला वर्षभर अभ्यासामध्ये खूप मदत केली. त्यांचे प्रत्येक लेक्चर मनापासून अटेंड करून आणि त्यांचा प्रत्येक होमवर्क करून क्लास न लागता सुद्धा मला एवढं यश मिळू शकलं. आणि सगळ्या टीचर्सनी वर्षभर फक्त अभ्यासच नाही तर इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा मला खूप प्रोत्साहन दिले. त्यामुळे कॉलेजमध्ये होणाऱ्या प्रत्येक इव्हेंटमध्ये माझं अग्रेसर पार्टिसिपेशन होतच. त्याबरोबरच माझ्या गिटार आणि चेसच्या हॉबी मी मागे पडून दिल्या. सातत्याने वर्षभर अभ्यास केल्यामुळे कधी प्रेशरही आलं नाही. थोडं टाइम मॅनेजमेंट, कधी कॉन्फिडन्स आणि प्लॅनिंगमुळे आपण काही मिळवू शकतो. पुण्याची आणि ती पुण्यातील कॉमर्स या शाखेसाठी प्रसिद्ध असलेल्या BMCC कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तिने कुठलेही क्लास न लावता स्वतः अभ्यास करत दुसरा नंबर मिळवला. एकूण 600 पैकी तिला 584 मार्क्स मिळाले, तर संस्कृत आणि बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले. वाणिज्य आणि व्यवस्थापन संघटन या विषयात 97 गुण, तर गणित विषयात 99 गुण आणि अर्थशास्त्र विषयात 95 गुण, तसंच इंग्रजी विषयात 88 गुण तिने मिळवले. यामुळे तिचं सर्व स्तरावरून कौतुक होताना पाहायला मिळतात. प्राची केदारी, लोकल टीम, पुणे.